महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय मतदार याद्यांचं प्रसिद्धीकरण हे गुरुवार दिनांक 23 जून रोजी होणार आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी यापूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे 17 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार होती, मात्र राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल केला असून आता येत्या गुरुवारी ही यादी प्रसिद्ध होणार आहे। या मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची तारीख 23 जून ते 1 जुलै अशी राहील। प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 9 जुलै रोजी जाहीर करण्यात येईल असंही पालिका आयुक्त पी शुभशंकर यांनी सांगितलं। सोलापूर शहरात एकूण 8,09,537 मतदारसंख्या आहे, यामध्ये 4,11,305 पुरुष तर 3,98,146 स्त्री मतदारांची संख्या आहे, तर इतर 86 मतदार आहेत। सर्वाधिक मतदार संख्या 27,329 ही प्रभाग क्रमांक 13 मध्ये, तर सर्वात कमी मतदार संख्या ही प्रभाग क्रमांक 30 मध्ये 16,538 इतकी आहे, असं देखील पालिका आयुक्त पी शुभशंकर यांनी सांगितलं। माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाच्या प्रमाणे प्रारूप मतदार यादीचा प्रसिद्धीकरण उद्यापासून म्हणजे 23/6 पासून असणार, 1/7 पर्यंत हे आम्ही प्रारूप मतदार यादी प्रसिद्धी करणार आहे। त्याबद्दल सूचना नाहीतर हरकती असेल तर 23/6 पासून 1/7 पर्यंत आमच्या कार्यालयामध्ये त्यांनी हरकती वा सूचना देऊ शकते। हे यांचा विचार करून परत 9/7 जुलैला अंतिम प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्धी करणार आहे आणि यांच्या यादी पूर्ण आमच्या वेबसाईटमध्ये www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईनमध्ये उपलब्ध असतील। आणखी आमच्या ऑफिसमध्ये पण इलेक्शनच्या ऑफिसमध्ये झोन ऑफिसमध्ये पण एक एक कापी आम्ही उपलब्ध ठेवणार आहे, त्या ठिकाणी पण त्यांनी घेऊ शकते आणि सी डी पण किंमत भरून रिसिप्ट घेऊन तो सी डीमध्ये पण माहिती घेऊ शकते आणि तसेच हार्ड कॉपीच्या पण किंमत ठरलेल्या त्या किंमतप्रमाणे पण त्या हार्ड कॉपीचं प्रभाग निहाय त्यांनी घेऊ शकते। या कारवाई 1 जुलैपर्यंत हरकती सूचना घ्यायची आहे, तोपर्यंत त्यांच्या 3 प्रकारच्या अडचणी असेल तर त्यांना सूचना देऊ शकते। लेखनिकांचा काही चुका असेल तर क्लेरिकल मिस्टेक असेल तर त्याप्रमाणे हरकती घेऊ शकते। दुसऱ्या प्रभागातील मतदार चुकून अंतर्भूत झालेले तर त्या ठिकाणी हरकती देऊ शकते आणि विधान मतदार यादीत मतदारांचे नावे असूनही महानगरपालिकेच्या संबंधित प्रभागामध्ये नाव नसेल तर त्या ठिकाणी पण हरकती घेऊ शकते। आणि याप्रमाणे पूर्ण 38 प्रभागामध्ये आमचा एकूण मतदार असा आहे। या मतदारांचा ज्यांनी अर्ज केला 31/5/2022 पर्यंत ज्यांनी अर्ज केला तहसीलदार ऑफिसमध्ये त्या लोकांच्या यादी या मतदार यादीमध्ये असणार, त्यानंतर केला असेल तर या त्या यादीमध्ये तो समावेश नसणार आणि आतापर्यंत तो वैध एकूण मतदारांची संख्या आहे 8,09,537 मतदार आहे, त्यापैकी पुरुष 4,11,305 आहे आणि स्त्रियांची संख्या 3,98,146 आहे आणि थर्ड जेंडर इतर म्हणून 86 लोकांच्या नोंदणी या मतदार म्हणून नोंदणी आहे।